आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तब्बल आपण विचार केला तर चौथा सामना अजून एक सामना आपल्या पहिल्या फेरीतील शिल्लक आहे. धाबणवाडी बनाम कुशिवली. तर गोलंदाजीवर गोलंदाज आपण पाहतोय बालचंद्र आपण पाहतोय बोनोली गावींकडनं. पहिला चेंडू राईट मोड केला जातोय. याच दरम्यान आमचे लाडके योगेश पाडी आले गेलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जय हनुमान क्रिकेट संघ टाकूरपाडा आयोजित या स्पर्धेत तुमचंही सहर्ष स्वागत करतो. यायचं साहेब आपण आले असाल तर चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्यांदा इथे मात्र वाईट आपण पाहतोय. दोन वाईट बालचंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामीची जोडी किसन आणि पंडितची जोडी आपण पाहतोय. चेंडू हलक्याच्या छान पुश केला गॅप सिलेक्शन खेळला जातोय. चेंडू चालला इथून मात्र डीप पॉइंटला. चेंडू अडबला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव धावली जाईल का आणि तिसरी धावही इथे मात्र पूर्ण केली जाईल या चिकलोळी संघाच्या माध्यमातून. तीन धावा येतील. तीन धावी धावे पुढे सरकेल आपल्या कावर धावसंख्या आपण पाहतोय. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. चेंडूकाले छत्ररक्षक येतील मोहन. मोहनच्या माध्यमातून तर चुका नसतील. फलंदाज बाद पहिला ब्रेक थ्रो मिळून दिला इथे मात्र बालचंद्रने किशनच्या स्वरूपात. पाच या धावसंख्येवर पहिला हादरा लागतोय चिकलोळी ठाकूरपाड्या संघाला. ठीक आहे. चांगली धून, अप्रतिम धून, नक्कीच या ठाकूरपाड्याची शान आण बाण शान आणि वर्चस्व आपण पाहायला गेलो तर किशोर दादा सुरकादे यांचं नाव मात्र सर्वात पुढे येईल. त्यांचीशी धून ऐकली गेली आणि त्यांच्या समावेत आपण पाहतोय पाहुणे बनाम आयोजक असा सामना. यजमान बनाम मेहमान, मेहमान असा सामना आपण पाहतोय. चांगली स्पर्धा कपवर केली जाते इथे मात्र ओमसाई एमटीच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून एनी टाइम बघितली जाते. याच दरम्यान पुन्हा एकदा जेल उडाला होता. कपरच्या दिशेने जेल सोडला गेला. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला गेला आणि इथून मात्र डीप एक्स्ट्रा कपरला चेंडू उचलला जातोय. तोपर्यंत बापलकावर धावसंख्या दोनने पुढे सरकेल. नऊ धावा आपण पाहतोय. इस दरम्यान स्वीट साऊंड ऑफ द बॅट. इथून येतोय स्टेट ड्राईव्हचा हा चौकार. चौकाराच्या मदतीने दाखल करत असं की आपण पाहतोय पुढे सर्कल डबल डिजिट मध्ये चिकलोळी संघाच्या धावा 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पंडित आणि विकीची जोडी इनेट नंबर 3 वर विकीला पाहतोय. चेंडू उतरणार पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळायचं होतं. जेल उतर उडाला आता मात्र चुका नसतील. फलंदाज बाद होईल. पंडित बॅक टू पवेलियन.
एक और शब्द दापल कर दस सिंह तेरा धूण घड़ी बात करने देश आले इतने मात्र या ओड़े चपड़ा संगला भालचंद्र ला मात्र तेरा दावा अले गेले दोन विकेट ही प्राप्त केले चांगले ओवर अत्तळले गेले विचार केला भालचंद्राचा तर गोलंदाजी मारकर गोलंदाज आपण पाहतो संजयला चला पंच फक्त 25 मिनिटांचा अवधी द्या पाच षटक फेकण्यासाठी इनेट नंबर 3 आणि 4 ची जोडी मैदानात पाहतोय आपण गणेश आणि विकी ची जोडी हा चेंडू अलकाच्या चेंडू पुश केला पेट केला टायमिंग केला चेंडूला एवून दिला बॅट पर्यंत आणि त्यानंतर खेळ केला गेला आणि एस दरम्यान कॅप्चर सिलेक्शन येतील दोन दावा दोन दावे पेक्षा काही जास्त नसेल दापल कवर दाव संख्या दोन पुढे सरकेल तब्बल 15 दावा दापल कवर आपण पाहतो या चिकलोली या संघाच्या सर मैं उठ सकता ऑफ स्टॉप डॉट चुन रहा है रोहित ये तो है अपन मैदान तो बाद गोलंदाजी मार्ग पर मप्या सब ट्वेल्थ मैन करना थोड़ी सी चुका झाली गेली इस दरम्यान वाइड येतोय नक्कीच नौका संघ आहे मोऱ्याचा बाडा संघाचा विचार केला तर आज बरेचसे संघ नौके संघ पण पाहिले गेले जांभिवले बी चिखलोले बी पण पाहतोय मोऱ्याचा बाडा सर्वांत स्वीट चांगला बॅट म्हणा एकदा चेंडू झाली शतरक्षक येतील चुकीच शतरक्षक पाहतोय जैल इथे मात्र सोडला गेलाय आणि फलंदाज बाद झाला असता तर जेल जाल गेला असता त्याचं रूपांतर इथे मात्र दोन दावे मध्ये होत असताना दोन दावेपेक्षा काही जास्त नसेल दापल कवर धावसंख्या दोन ने पुढे सरकली जाईल आपण पाहतो धावसंख्या दोन कड्याच्या मुफतल्यात चिखलोली टागरवाडा संघाच्या तब्बल 18 धावा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आणि इथून मात्र मिळतील 6 धावा या प्रकारचा संख्या आपण पाहतोय विचार केला तर तब्बल 24 धावा याची कुलोली ठाकूरवाडा बी संघाच्या हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात त्याला पुन्हा एकदा शत्र तेच निवडला शतरक्षकही तोच निवडला होता फलंदाज आता मात्र पवेलियनच्या रस्त्यामध्ये येईल गणेश बॅक टू पवेलियन फलंदाजी मार्ग फलंदाज पाच वे क्रमांकाचा आपण पाहतोय प्रकाशला तर दामणवाडी संघ आपण आपला एखादा प्रतिनिधी आला असाल दामणवाडी तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आपण तर रोहितचा इथे विचार केला तर चांगले चेंडू रोहितच्या माध्यमातून फेकी केली जाते इथे मात्र ओव्हर संपतेचा इशारा येतोय पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अंकुश कुराडे मॅन फ्रॉम कुठारपाडा आणि श्रीपत कडाळी मॅन फ्रॉम भोज असे दोन पंच आजच्या मात्र आजच्या या दिवसात आम्हाला जॉईंट झाले गेलेत तर ओमसाई एमपीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते घरबसल्या आपण आपल्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर मोबाईलवर ही स्पर्धा युट्यूबवर जाऊन ओमसाई एमटीसी
असं नामांकित केलं तरी ही स्पर्धा तुमच्या समोर येईल आणि स्पर्धा सर्वात अगोदर पाहण्यासाठी येण्यातील पुढील भविष्यातील पूर्ण स्पर्धा तुम्हाला जर ओमसाई एमटीच्या माध्यमातून ज्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत त्या सर्वात पहिले पाहायच्या असतील तर चॅनलवर जा, चॅनलवर जाऊन सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। यामध्ये मात्र तुमचा कुठलाही खर्च जाणार नाहीये, एक पैशाचाही खर्च जाणार नाहीये। पुन्हा एकदा घर बसले जे प्रेक्षक बघतात त्यांचंही मनापुरचं आभार असेल, कारण प्रेक्षक नसतील तर नक्कीच स्पर्धेला मजाही नसते। जसं चहात साखर नसते, चहा पिण्यात एक मजा नसते, असे शात साखर टाकली जाईल तशी मजा येते चहा प्यायला। तसंच आपण पाहतोही ते मात्र स्पर्धा भरवले, स्पर्धेला मात्र प्रेक्षक नसतील तर मजाच नसेल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो हिरामणला बहुनोली गावींकडनं पहिला चेंडू इथे मात्र पुढे आल्यानंतर चेंडू तर फेकून दिलाय फाईनली क्षेत्रामागे। प्रकटच्या बॅट मधनं येतोय हा इथे मात्र एक पहिला चेंडू स्पेस करत असताना चौकार। अठ्ठावीस धावा धावपलकावर या चौकाराच्या मदतीने मात्र विस्कुरलेले शतरक्षक आपण पाहतोय। हा चेंडू आउटसाइड डॉपस्टम्प आपण पाहतोय, पंचांची दाद मागितली जाते प्रकाशच्या माध्यमातून, वाईट ची मात्र दाद मागितली होती, दादला इथे मात्र फेटाळून लावले। अतिशय चांगले पंच आपण पाहतोय, आदिवासी टीनेत क्रीडा सुशीन अंबरनाथ मान्यता प्राप्त पंच आपण पाहतोय स्थिपत कडाळीला मेन पंचांच्या भूमिकेत। हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला, चेंडूला उपडावला, चेंडूकडे शतरक्षक असतील काळूरामच्या माध्यमातून तर चुका नसतील फलंदाज इथून मात्र बाद होईल। प्रकाश बॅक टू पवीलियन। चार गडी बाद फास झाले गेले, धावपळकर संख्या 28, पंडित किसन गणेश आणि आता मात्र प्रकाश बाद झाला। नेट नंबर चेंड आउट साइड ऑफ स्टंपर पाहतोय, डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं, प्रयत्न पासला गेला आणि डॉट चेंडू आलाय। इथे मात्र विकेटच्या माध्यमातून डॉट चेंडू खेळ केली जाते। चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय, पुन्हा एकदा खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा इथे इथे मात्र बिगिट षटकार। तर चौकाराच्या मध्ये आपल्याकडे धाव संख्या 34 धावा, चार गड्याच्या मोबदल्यात हाही चेंडू इथं मात्र बॅटच्या पट्ट्यात। मिस टायमिंग शॉट आपण पाहतोय, झेल काली शतरक्षक दिला प्रतिम झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हिरामनच्या माध्यमातून विकीला दाखवलाय पवेलियनचा रस्ता। विकी बॅक टू डगाव ठीक आहे।
चला पंचा सामना स्पीड अप करा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय दुसऱ्या फील मध्ये बालचंद्रला गणेश तिवारी आपण पाहतोय इनॅट नंबर 7 वर गणेश साठी पहिला चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला टायमिंग झाला नाही आहे मिस टायमिंग शॉट आपण पाहतो बॅटची एज ते मात्र थर्ड स्लिपचा शतरक्षक होता चेंडू डबला गेलाय एका धावेमध्ये दापलक पुढे सरकेल दापलकार धाव संख्या आपण पाहतो एकने पुढे सरकले जाईल तब्बल्ला 35 धावा चांगली गोलंदाजी अद्याप विचार केला तर या बालचंदच्या माध्यमातून पुढे आले तर चेंडू का गॅप ट्रान्सलेशन खेळला चेंडूला फेक करून दिलं जाईल तर मात्र 1 बाउन्स इन टू द फॅन्स अँड 4 रन्स चौकाराच्या मदतीने आपलं कॉल धाव संख्या आपण पाहतोय तब्बल 39 धावा काय आला इथे मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल चेंडू खाली शतरक्षक आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल कॅरी केलाय आपण पाहतोय शतरक्षक एकोणचाळीस धावा धावपळीकर अद्याप लागले गेलेत विचार केला बालचंदचा तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल हा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा डॉट चेंडू ओढ संपतीचा इशारा आणि चार ओव्हर संपल्यानंतर दापलकर धाव संख्या फक्त आणि फक्त 39 धावा तब्बल 3 ओव्हरचा विचार केला तर 34 धावा होत्या तर मात्र चांगलं षटक आत्ताळलं गेलं एक चौकार वगळला गेला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या पहिला डॉट चेंडू त्यानंतर एक सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर 2 चेंडू डॉट अप्रतिम षटक चांगलं षटक एक विकेट आला आणि 5 धावांचा षटक फेकला कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली बालचंद्रच्या माध्यमातून ओट द डीजे मास्टर ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज पुलालेंचा चेंडू होता पप्पूसाठी चांगला स्टॉक खेळला जातोय कोलोर टप्प्याचा चेंडू होता चेंडू खाली शतरक्षक येतील कॉर्नर पर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल का कॉर्नर डिझाईन मधन तोपर्यंत मिळतील 2 धाबा 2 धाबेच्या मदतीने दापल पुढे सरकेल आपल्या कमरदार संख्या आपण पाहतोय तब्बल 41 धाबा 41 लॉस ऑफ 6 विकेट
चेंडू इथं मात्र बॅटच्या पट्ट्यात आला गेलाय, मिस टायमिंग शॉट आहे चेंडू खाली, शतरक्षक येतील मोहनच्या माध्यमातून, झेल कॅरी केला जातोय फलंदाज वादोईल पप्पू बॅक टू पवेलियन डिझे. मात्र फलंदाज मार्क फलंदाज आपण पाहतोय 90 क्रमांकाचा आणि स्वीट सावडा बॅट चेंडूला फेकून दिला. इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय जवळजवळ 90 क्रमांकाचा राजच्या बॅट मधन पहिला षटकार. अप्रतिम धून नक्कीच चिकलोले बी संघाचे धून आपण ऐकले गेले. आई चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये, टायमिंग झालं नाहीये, झेल तिसऱ्यांदा चौथ्यांदा इथे मात्र जमिनीला दान केला जातोय आणि गणेशला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. गणेश बॅक टू पवेलियन. कोण पन्नास धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा. तर हा चेंडू फेकी केल्यानंतर दामणवाडी संघाचा कर्णधार आणि कुशिवली संघाचा कर्णधार लगेच टॉचमॅन साठी यायचं आपण. चेंडू इथं मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये आणि इथन मात्र चौकार येईल राजच्या बॅट मधन येतोय हा चौकार. 1 बाउन्स इन टू द स्पॅन तब्बल. बॅट्समन मैदानात जायचे मित्रांनो.
सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय, सुनील आणि पप्पेची जोडी मैदानात आपण पाहतोय। पहिला चेंडू इथे मात्र नो प्लस वन म्हणजे दोन धाव मिळतील राजच्या स्वरूपात। इथे मात्र पहिला नो चेंडू फेकलाय, नो प्लस वन म्हणजे दोन धाव मिळतील। तब्बल 54 धावांचा पाठलाग करायचा आहे मोऱ्याच्या पटसंघाला। 54 धावांचा पाठलाग करत असताना दापलकर दासांनी पाहते विचार केला तर दोन धाबा अकाउंट खोलले गेले सांघिक अकाउंट। चेंडू तर माझा फुल आल्यानंतर चेंडू तर खराब चेंडू तर चेंडू फेकून द्यायचा होता क्रॉस द लाईन चेंडू खेळ केली जाते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय। ते मात्र येईल प्रकाश शुंडवर दूरचा प्रवास करून तो पर्यंत रन्स मिळतील। इथे मात्र तीन धावा तीन धावेंद आपला पुढे सरकल आपला कवर संख्या 5 54 धावांचा पाठलाग करत असताना सुनील येतोय। आता मात्र स्ट्राईकला राजचा पहिला चेंडू स्पेस केला जाईल सुनीलच्या माध्यमातून। पहिला चेंडू ब्लॉकरचा मारा केला जातो सरळ अशी चेंडू खेळ केले जाते चेंडू येतोय समालोचन कक्षाला। इथे मात्र मैदानाला गुदगुले करत होते चौकारण चौकाराच्या मदतीने आपलं करत असं आपण पाहतोय विचार केला तर 9 धावा। हा हे चेंडू इथे मात्र खराब चेंडू होता वारंवार विकीच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत। एस टी रक्षकाच्या भूमिकेत आपण विकीला पाहतोय व्हाईट प्लस वन। पुन्हा एकदा पहिला चेंडू बघितला तर नो प्लस वन म्हणजे अद्याप विचार केला तर एक्स्ट्रा 4 धाबा दिल्या जात आहेत या चिकलोली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून। हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपण पाहायला गेला खुल्लूवर टप्प्याचा चेंडू फेके केले जातो फसला गेलाय। ते मात्र पप्पेच्या माध्यमातून डॉट चेंडूचे सांगता आपण पाहतोय। चेंडू मात्र पुन्हा एकदा जाईल होईल का इथे मात्र जाईल जमिनीला दान झाला गेलाय। एकदा तर पूर्ण केले जाते दुसरी धाव धावली जाते आणि एकच धाव असेल एका धावापेक्षा काही जास्त असेल धापडकावर धावसंख्या आपण पुढे सरकले जाईल एकाने तब्बल 11 धावा आपण पाहतोय। बारा धावा असावा पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन केलेला आहे कार्पेटच्या साईने चेंडू जाईल पुन्हा एकदा फाईल क्षेत्राला कव्हर करून हा येतो इथून मात्र चौकार चौकाराच्या मदतीने आपला प्रकार दर्शन की आपण पाहतोय तब्बल 16 धावा थोडीशी मिस्टेक झाली होती 12 धावसंख्येवर या आमच्या स्कोररची सतीश स्कोरर आज मात्र पाहते स्कोररच्या भूमिकेत। वर केली जाते स्पर्धेचा क्षण क्षण टिपला जातोय विचार केला तर चला टीम मीटिंग नको आयोजक तुम्ही स्वतः आयोजक आहात लगेच शॉर्ट मीटिंग घेऊ नका शॉर्ट मीटिंग साठी तुम्हाला 3 ओव्हर नंतर टाइम दिला जाईल आणि फक्त 25 मिनिटं द्या पंच 5 षटक फेकण्यासाठी आपण टाइम गृहीत करा आणि फक्त 25 मिनिटं द्या। तर पहिल्यावर आत्ताळे गेल्या 16 धाबा धापलकावर लागल्या गेल्यात मोऱ्याच्या पाडा संघाच्या माध्यमातून 54 धाबाचा पाठला करत असताना
इथे मात्र टॉपेज होती झेल सोडला होता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल कॅरी केला चुकी गेली होती विकीने तर दुसऱ्या अटेम्प्टला ती चुकी सुधारली गेली. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसेल. इथे मात्र येतो डॉट चेंडू. चौपन्न धावांचा पाठलाग करायचा आहे आज दरम्यान. स्वीट साउंड ऑफ द बॅट. यही इथून मात्र सुनीलच्या बॅट मधला चौकार. चौकाराच्या मदतीने विचार केला तर 20 धावा एका गड्याच्या मोबातल्या. तो 20 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. हाय चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. फुल अँड सक्सेसफुल करायचं होतं. इथे मात्र प्रयत्न फसला गेला सुनीलचा आणि इथे मात्र सुनीलला खेळ सोडावा लागेल. सुनील बॅक टू पवीलियन. वीस या धावसंख्येवर दुसरा आदरा लागला जातोय. पहिला आदरा लागला होता 16 या धावसंख्येवर. सलामीची जोडी मात्र तंबू शास्त्र याला लागले गेले. दरम्यान पुन्हा एकदा आपल्या शिलेशन चेंडू छत्रशेतील गणेशच्या माध्यमातून चुकी केली जाते. चेंडू चालला येथील मात्र पुन्हा एकदा डीप पॉइंटला येतोय. हा इथून मात्र चौकार आणि चौकाराच्या मदतीने प्रकार संख्या 24 साबाडीचे. आले जागा बनवली स्टॉक खेळला गेला. चेंडू मागे शतरक्षक धावले जातील राज. तोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत रन्स मिळतील. इथे मात्र 3 धाबा आणि 3 धाबेने धाबा पुढे सरकेल 27 धाबा धापल काबर 2 ओवर समाप्तीनंतर. मी स्वतः आहेत. चला तुम्ही वेळ घेत असाल तर दुसऱ्याला सांगून फायदा नाहीये. तर धापलकाबर धावसंख्या येतील इथे मात्र 3 धावे तब्बल 2 ओव्हर संपल्यानंतर 27 धावा. 54 धावांची गरज असताना 27 धावा धापलकाबर लागल्या गेल्यात.
तो जवळजवळ विचार केला तर येणार 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज, अर्धा पल्ला इथे मात्र पार केला जातोय या मोर्याच्या पड संघाच्या माध्यमातून। चेंडू येतो मात्र बॅटच्या पट्ट्यात आला, स्वीट साऊंड ऑफ बॅट, चेंडू कडे क्षेत्ररक्षक असतील पप्पूच्या माध्यमातून, चुकत अजिबात नसतील, फलंदाज बाद होईल, संजय बॅक टू पवेलियन। मोहन ची जोड़ी अपन मैदान पहतो, मात्र पहला चेंडू विकेट आलनतर इतने मात्र डॉट चेंडू फेकला है, तो मोहन सा सुवर्ण संधि तो मोहन ने जर तीन चेंडू तीन षटकार फेकले तो मजाक 500 रुपये पारितोषिक दिल जाए मोहनला। चेंडू मात्र पुनः एक बैच पट्ट आला कैप्टन सुरेशन छत्रक्षक पंडित माध्यम चुकी तो अजिबा न से कारण संघाच संगण है अपन पहतो पंडितला एक धाव 28 धावा दापल का अजुन ही 26 धाव संख्य 29 धावा मापी अजुन 25 धाव संख्य गरज असेल सामना जिंकने सा चेंडू पंच पुनः एकदा आमच्याकडे वळतील पंचांची दोन्ही समांतर रेषेत विचार केला तर वाईट चेंडू आणि 30 धावा दापल का वाइट ऐसी स्वरूप चेंडू इतने मात्र पुनः एकदा डॉट चेंडू होते एस दरमियान आम लड़के पहुण आगमन गेले सुरचंद जी सोरकारी साहब आले गेलेत तर अपन साहब आलात अपल स्वागत चिकलोली ठाकुरपाड़ा अजित या स्पर्धेत दरम्यान पुनः एकदा ब्लॉकलचा चेंडू होता नंतर अगोदरचा चेंडू पाहायला गेला तर फुलाळ्यांचा चेंडू होता मोहनला इथे मात्र समजून येत नाही मोहन साठी सुवर्ण संधी तीन चेंडू तीन षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक मोहन साठी। हा ही चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतोय की जर विचार केला तर वारंवार डॉट चेंडूची फेक आहे सख्या बंधू ची जोड़ी अपन मैदान पहतो यशवंत मोहन की जोड़ी आज दरमियान हाई चेंडू इथे मात्र खराब 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 चेंडू चौकार बैट कड़े थे बाईज है व्हाइट प्लस फोर पांच धावा पांच धावे दापल पुढे सरकल दापल कर संख्या अपन पहतो तब्बल 35 धावा अजुन विचार केला तर 29 धावसंख्येची गरज असेल येणारे 13 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज जरा हा चेंडू इथे मात्र ब्लॉकल मध्ये एकदा तर पूर्ण केले जाते दुसरी धाव घेतली जाईल का आणि इथे मात्र तुतुमय माय छोटाला थांबवलं गेलं ओवर सावंतचा इशारा येतोय चला कुशवली संघाचा कर्णधार कुशवली संघ दिलीप या टचविन साठी
दमनवाड़ी संघाचा कर्णधार, दमनवाड़ी आणि कुशवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आपण। दमनवाड़ी आणि कुशवली संघाला वॉर्न दिलं होतं की पहिले इनिंग संपल्यानंतर आपण टचविन साठी यायचंय, तीन ओवर समाप्त झाले तरी आपण टचविन साठी आले नाही। ते मित्रांनो नक्की तर सहकार्य करा, एक नौके आयोजक आपण पाहतोय। चिखलोली बी संघाच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेले, तुमच्या माध्यमातून सहकार्य करा, जेवढं सहकार्य तुमच्या माध्यमातून करता येईल तेवढं सहकार्य मात्र या संघाला करा। एक अनुभव घेतला जातोय, स्पर्धा भरवली गेले या चिखलोली बी संघाच्या माध्यमातून। तर दामणवाडी संघाचा कर्णधार यायचा, कुशवली संघाचा कर्णधार आमच्या समाजात उपस्थित असतील। तर येणारे चेंडू 12 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय, विचार केला तर 18 धावसंख्येची गरज, 9.00 सरासरी गाठावी लागेल। हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील नक्की, त्याचा अंकुश कुराडे, नाईन पॉम कुराड पाडा, वाईट चेंडू येतोय, उर्वरित समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि तब्बल 17 धावसंख्येची गरज। हा चेंडू इथं मात्र हलक्या शतकाने पुश केला आहे, इथे मात्र एकदा पूर्ण केले जाते, दुसरी धाव घेतली जाईल पंडित येथील डीप मिडविकेट मधन, वन शॉट म्हणजे एकच धाव असेल। यशवंतच्या माध्यमातून शॉर्ट रन आपण पाहिली गेली, एकच धाव घ्यायचे स्कोरर, उर्वरित समीकरण उरला असेल विचार केला तर 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज। ते मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, इथपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत तो दाबा, तो उर्वरित समीकरण असेल 10 चेंडू। दहा चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल, चेंडू पुन्हा एकदा विचार केला तर डॉट चेंडू, 9-14 समीकरण, फुलवार लाईनचा चेंडू होता, चुकीला माफी नसेल, चेंडू कडे शतरक्षक येतील राज, मोहनच्या बॅट मधन येतो इथून मात्र षटकार। आठ चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज, चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, फलंदाज बाद असेल, 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज। दामणवाडी संघ कर्णधार या मित्रांनो सामना संपत आला, सात चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल, 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज होती।
ते मात्र स्वीट साउंड आहे. बॅट चेंडू खाली शतरक्षक येते, चुकी तो शतरक्षक आपण पाहतोय आणि दोन दाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. जैल सोडला गेला त्याचं रूपांतर दोन दाबेमध्ये. येणारे सहा चेंडू आणि सहा धावसंख्येची गरज. आहे चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आणि तिसरा चेंडू इथे मात्र डॉट फेकला आहे. खूपच रोमांचक असा सामना आपण पाहतोय. येणारे तीन चेंडू आणि सहा धावसंख्येची गरज असेल. फलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय नरेशला, फलंदाजी मार्गावर फलंदाज यशवंतला. आई चेंडू इथे मात्र खराब, शतरक्षक पाहतोय आणि इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल लेग बाय जातील. इथे मात्र चार दाबा, नशिबाच्या चार दाबा येतील. चौथा चेंडू डॉट झाला होता. येणारे दोन चेंडू आणि दोन धावसंख्येची गरज असेल. चुकी आणि चुकी आणि चुकी इथे मात्र आपण पाहतोय. चुकीला माफी नसेल. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा दोन चेंडू आणि दोन धावसंख्येची गरज असताना डॉट चेंडू आला आहे. मात्र एक चेंडू आणि दोन धावसंख्येची गरज. सामना पाहतोय. येणारे एक चेंडू आणि लागणारी दोन धावसंख्या आपण पाहतोय. चिकलोली ठाकूरपाडा बनाम्मा मोर्याचा पडाचा सामना पाहतोय. सामना होता कुठे आणि ठेवला कुठे. येणारे सहा चेंडू आणि लागणारी धावसंख्या सहा होती. इथे मात्र समीकरण उरलंय. एक चेंडू आणि दोन धावसंख्येची गरज. हिरामण येतोय. हा चेंडू हलक्याच्या हाताने पुश केला, गॅप ट्रान्सलेशन केला, टायमिंग केला, बॅकफुटला आले, वेट केला, लेट कट खेळला गेला आणि सामना इथे मात्र फिनिश केला हिरामणने. चांगला खेळ केला, रफ अँड टफ सामना पाहायला भेटला होता आजच्या दिवसातील. चौकार आला हिरामणच्या बॅटमधन. बघा तो चौकार अडवला असता मात्र विचार केला तर तिसऱ्या चेंडूवर लेग बायचा एक चौकार आला. चौकाराच्या मदतीने मात्र सामना इथे मात्र उपटला गेला, उचलला गेला.